सर मी माझा जरा प्रॉब्लेम आहे सर, हेल्प कराल का तुम्ही? काय काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असा आहे साहेब, एका कंपनीमध्ये मी गाडी बुक केली होती, बरं. तर तिथं मी 1,26,000 रुपये त्यांना दिले होते बुकिंग अमाऊंट. तर त्यांनी 3 महिने मला खेळवलं. आधी ते बरं. काय बोलले, लेडीज प्रॉपरवर तुमचं लोन होईल वगैरे वगैरे, तुम्ही भाड्यावर राहता ते पण आम्ही ते पण होईल, सगळं होईल. पण 3 महिने त्यांनी मला घुमावलं. परत ते म्हणते नाही, बँकवाले बोलतात की तुमचं स्वतःचं घर पाहिजे वगैरे वगैरे. म्हणलं ठीक आहे, मग कॅन्सल करा. कॅन्सलेशन लेटर दिलं, लेटर दिल्यानंतर ते म्हणले 25 ते 30 दिवसात तुमचं पेमेंट होऊन जाईल. तर बरं. म्हणलं ठीक आहे. 25 ते 30 दिवसानंतर बी त्यांनी मला परत 2 तारखेला बोलावलं, 15 दिवसाच्या लेट त्यांनी मला चेक दिला. म्हणलं ठीक आहे, चला ठीक आहे, आपलं पेमेंट बसले. मग 15 दिवसानंतर मी चेक टाकला, तो चेक बी बाउन्स झाला. परत मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं साहेब तुमचा चेक बाउन्स झाला, तुमच्या अकाउंट मध्ये पैसे नाहीत. नाही म्हटलं, म्हणून तुम्ही आम्ही ऑनलाईन करतो. आता ऑनलाईन करतेत कमीत कमी 3-4 दिवस झाले सर. मी एवढ्या प्रॉब्लेम मध्ये आहे ना, माझ्या बायकोचं ऑपरेशन आहे टाटा हॉस्पिटलला, तिला कॅन्सरची गाठ झाली स्तनामध्ये. बरं बरं. कुठून बोलताय दादा? नशीब, मी मुंबईवरून बोलतो सर. मुंबई मध्ये प्रॉपर का? हो. बरं, नाव काय पूर्ण आपलं? बँकेकडून लोन वगैरे केलेलं? नाही, लोन नाही केलं, लोन झालंच नाही. विजय ग्रुप मध्ये मी गाडी बुकिंग केली होती सर. विजय ग्रुप का? हे कुठे? हे बेलापूरला आहे सर. बेलापूर. हो. ऑनलाइन केलेलं का? ऑनलाइन नाही, चेक दिला होता. माझ्याकडे सगळी नाही डिटेल्स नाही आहे. हे काही व्यवहार जे तुमचे झाले ते ऑफलाईन झालेले का? ऑफलाईन झालं, चेक दिला होता मी त्यांना. चेक त्यांना मी 1,26,000 रुपये चेक दिला होता आणि 1,20,000 रुपये दिला होता. पण ती लोक मला जरा इग्नोर करायला होते सर. अच्छा 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 कोण आहे मॅडम वगैरे? कोण आहे, नाव काय त्यांचं? मॅडम ती प्रिया मॅडम आहे सर, प्रिया मॅडम आहे. आणि त्यांचा मेन जो हेड आहे ना तो दुसरा आहे. अच्छा तो अच्छा पण म्हणतोय करतो पेमेंट करतो, तो पण मला बोलतोय की होऊन जाईल, निश्चिंत राहा, होऊन जाईल. पण कधी होणार? अच्छा अच्छा कॉल वगैरे मला उचलतात का तुमचे ते? माझे उचलतात कॉल ते. आता ते आज बोलले होईल म्हणून, आज जर नाही झालं तर सर, कारण त्यांनी मला खूप घुमावलं सर. म्हणून मी 4-5 महिने झालो. बरं बरं, एवढा ठीक मोठा, एवढा मोठा माणूस नाही आहे सर. बरं ठीक आहे दादा, आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही. आजची तारीख दिली ना तुम्हाला? हो, मला ते बोलले आज ऑनलाईन पेमेंट होईल. पण बरं का नाही साहेब तुमचं? बरं, एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही. बारा वाजेपर्यंत वाट बघा, जी जर सर. पेमेंट नाही झालं तर मला कॉल करा, मग बघू आपण काय करायचं. हा ओके ओके सर. जरा मला तेवढे पैसे काढून द्या साहेब. माझ्या बायकोचं ऑपरेशन आहे, जे स्तनात गाठ झाली, कॅन्सर झालाय साहेब. तिला एवढी तकलीफ होती, मी त्यांना बोललो. अरे मी खूप तकलीफमध्ये आहे, मी खूप अडचणीमध्ये आहे, माझे पैसे मला द्या. मी तुमचे पैसे नाही माझे. ओके ओके, काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही 12 वाजेपर्यंत वाट बघा, नाही तर मला फोन करा, मग बघू आपण. हा ओके ओके सर. मला मी दिलगीर आहे तुमचा साहेब, ओके टायगर ग्रुप सगळ्याला मदत करते हे मला माहित आहे साहेब, म्हणून मी तुम्हाला कॉल केला. ओके ओके, चालेल चालेल. ओके ओके सर. ओके ओके.